म्हणाल या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महाराज का आले? अरे नाही येऊन कसं चालणार? काय चाललं हे माझ्या महाराष्ट्रामध्ये? कोणी मतदार आपल्या मतदानाच्या अधिकाराला दोष देत आलं महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या नावाने हंबाटा फोडत असेल आणि तोही महाराष्ट्रातील तरुण मतदार, तर आम्ही काय कानाच्या पडद्या पोलादाचे करून शांत बसायला हवं होतं? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाड्या वस्तातून ज्यांनी मराठी उमेदवाराला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवलं, त्या महाराष्ट्राचे मतदार असे हतबल होऊन स्वतःच्याच अधिकाराची लक्तर महाराष्ट्राच्याच वेशीवर टांगतायत, यासाठीच का केला होता टहात हिंदवी स्वराज्याचा, सुखी संपन्न महाराष्ट्राचा? आई भवानींचा आशीर्वाद आणि जिजाऊंचा लढाऊ बाणा घेऊन धनुष्ण रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली तो हा दिवस बघण्यासाठी, महाराष्ट्राचा मतदार पैसे घेऊन मतदान करतो हे बघण्यासाठी, की दारूच्या बाटलीसाठी अख्खं कुटुंब विकलं जातं हे बघण्यासाठी? हे विले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्य काळच कापून काढलाय। महाराष्ट्रात वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाही, कारण ती परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली। स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष राजकारण्यांवर लादू नका, ताजे व्हा आणि अडाणी मतदाराचा हा मानवडेपणा सोडा। भ्रष्टाचार आहे महाराज, अत्याचार आहे महाराज, ही केविल वाणी आजवांची किती दिवस करणार आहात? उठा, ताजे व्हा, आपल्या मतदानाचा अधिकार बजावा, निर्भीडपणे मतदान करा। उठा, आपल्या मतदानाचा अनमोल अधिकार 1500 रुपयासाठी गहाण ठेवू नका। स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न उमेदवारालाच मतदान करा। आपला स्वाभिमान जागून प्रलोभनापासून दूर राहून जर तुम्ही मतदान केलं तरच म्हणता येईल दिल्लीचे ही तख्त राखितो हा महाराष्ट्र माझा।